स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेला मूर्त रूपात साकारण्यासाठी प्रयत्नाने स्वच्छतेप्रति जागरूक राहणे आवश्यक आहे. हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागपूरकरांनी उदंत प्रतिसाद दर्शवला. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छ भारत दिवसाचा जागर केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरातून रॅलीला सुरुवात झाली व महाल येथील रघुजी राजे भोसले नगर भवन टाउन हॉल येथे रॅलीचे समापन झाले. रॅलीत महानगरपालिकेचे सर्वच कर्मचारी अधिकारी तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम कुशकेंद्री या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने बाईक रॅलीचे नेतृत्व केले. बाईक रॅलीमध्ये उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महाले, सुरभी जयसिंह शहरातील नागरिकांनी स्फूर्ततेपणे सहभाग नोंदविला. रॅलीच्या सुरुवातीला हिस्लॉ महाविद्यालयाच्या पथकाने स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले. मनपा मुख्यालयातून सुरू झालेली बाईक रॅली विधान भवन चौकातून पिठानी दर्गा, गुप्ता हाऊस, हिस्लॉप कॉलेज चौक, भोले पेट्रोल पंप, ट्रॅफिक पार्क, वानखेडे सभागृह, अलंकार चौक, काशीपुरा चौक, लोकमत चौक, धंतोली उद्यान, मेहाडिया चौक, गुंजे चौक, आनंद टॉकीज, रेल्वे अंडरब्रिज, कॉटन मार्केट चौक, उद्यान, गांधी गेट, चिटणीस पार्क चौक, वर्कर्स चौक या मार्गाने टाउन हॉल महाल येथे पोहोचली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून स्वच्छता आणि सुंदर नागपूर संकल्पनेत काढण्यात आलेल्या बाईक रॅली दरम्यान चौकात चौकात स्वच्छतेचे पथनाट्य सादर करण्यात आले. चिटणीस पार्क येथे मनपाच्या कपिल नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीवर पथनाट्य सादर केलं. तर टाउन हॉल येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल अजीनगरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. शंकरनाथ मुसटी, ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.